नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला उपवास स्पेशल रेसिपीमध्ये बटाट्याचा रस्सा भाजी कशी करायची ती दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा. म्हणजे काय होईल, आठवड्यातून 3 रेसिपी मी अपलोड करते, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. बटाट्याची रस्सा भाजी करण्यासाठी मी इथे लहान साईजचे बटाटे 6 घेतलेत. बटाटा उकडून सालं काढून घेतलं आहे. जर तुमच्याकडं मोठे बटाटे असतील तर 3 बटाटे घेतले तरी चालेल. अर्धी वाटी मी खवलेला नारळ घेतला आहे, ओला नारळ आहे. 4 चमचे मी पोहे खायचे 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. शेंगदाणे भाजून सालं काढून त्याचा कूट तयार करून घेतलेला आहे. 1/2 चमचे जिरे घेतलेत. 1 चमचा मिरचीचा ठेचा घेतला आहे. तुम्ही मिरचीचा ठेचा किंवा नुसती मिरचीही घेऊ शकतो, आपण अख्खी मिरची पण घेऊ शकतो. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. 1 चमचा मी दही घेतले. आपल्याला साजूक तूप लागणार आहे किंवा तेलाचाही वापर करू शकतो. चवीनुसार मीठ आणि पाणी. दही ऑप्शनल आहे, जर तुम्हाला दही आवडत नसेल नाही वापरलं तरीही चालेल. सगळ्यात आधी मी बटाट्याच्या फोडी तयार करून घेणार आहे. बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत किंवा बटाटा मॅश करून घेतला तरीही चालेल. तुम्हाला जर मोठे शेंगदाणे अख्खे शेंगदाणे आवडत असतील तर बटाट्याबरोबर तेही उकडून घेऊ शकतो आपण. बटाटे चिरून झालेले आहेत, आता मी वाटण तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी शेंगदाण्याचा कूट, खवलेलं खोबरं, आणि दही घालणार आहे. हिरवी मिरची मी आधीच बारीक करून घेतलेली, त्यामुळे मी त्यामध्ये वापरणार नाही आहे. जर तुम्ही अख्खी घेतली तर तुम्ही वाटणामध्ये हिरवी मिरची घालू शकता. आणि 1/2 चमचा जिरे, हे थोडं पाणी घालून मी चांगलं बारीक वाटून घेणार आहे. आपलं वाटण तयार करून झालेलं आहे. वाटण अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. आता मी गॅसवरती पॅन ठेवला आहे. पॅन गरम झालं आहे, त्यामध्ये मी 1 चमचा, साधारण 1.5 चमचा तेल घालते, तूप घालते, सॉरी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. मी जिरे वाटणामध्ये घातले होते, तुम्हाला जर फोडणीमध्ये घालायचे असेल तर तुम्ही आत्ताही वापरू शकता. मिरचीचा ठेचा घातला आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे. आता त्यामध्ये मी उकडलेले बटाटे घालणार आहे. बटाटे चांगले परतून घेणार आहे 1/2 मिनिट. वाटण घालणार आहे खोबरे आणि शेंगदाण्याचं. पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता ज्या मिक्सरमध्ये आपण वाटण वाटून घेतलं होतं त्यात मी थोडं पाणी घालून तेही पाणी मी ह्यामध्ये ॲड केले. आपल्याला जेवढी पातळ किंवा लपथपीत भाजी हवी असेल त्या गरजेनुसार आपण पाणी वापरायचं आहे. मी साधारण 1/2 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता भाजीला मी छान एक उकळी येऊन देणार आहे. तुम्ही जर कोथिंबीर खात असाल उपवासाला तर ह्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून घातली किंवा वाटणामध्ये थोडी कोथिंबीर वापरली तरी चालेल. आता मी झाकण ठेवणार आहे आणि एक उकळी येऊन देणार आहे चांगली. 2-3 मिनटं झालेले भाजीला छान उकळी आली. आता आपण भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊयात. भाजी आपण काढून घेऊ एका बाउलमध्ये.
तयार झाली आपली उपवासाची बटाट्याची रस्सा भाजी। ही भाजी आपण उपवासाचे घावण किंवा मग दशम्या, वरईची भाकरी कशाबरोबरही खाऊ शकतो। तुम्हाला जर ही उपवासाच्या बटाट्याची भाजी आवडली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या उपवासाच्या रेसिपीबरोबर। धन्यवाद।